नम्मा होमिओपथी आरोग्य संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. प्रेक्षको, आजचा विषय समजून घेतला असेल तुम्ही तर आजचा विषय अस्थमा ॲलर्जी. एक्झॅक्टली विषय काय आहे, हा डिसीज काय आहे, होमिओपॅथिक अप्रोच नेमका काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं, नम्मा होमिओपॅथीच्या ट्रीटमेंट्स नेमक्या वेगळ्या कशा आहेत. सगळ्या विषयांवरती आपण चर्चा करूया, आपण थेट डॉक्टरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. आणि मी जसं मगाशी म्हटलं असं की आता नम्मा होमिओपॅथीचे जे होमिओपॅथिक अप्रोच आहे किंवा तुमच्या ज्या रिसर्च केलेल्या वेगळ्या मॉडेलिटीज आहेत त्याबद्दल थोडंसं प्रेक्षकांना सांगूया. अगदीच जसं सुरुवातीलाच मॅडम बोलल्या की आमचे बऱ्याच ब्रांचेस आहेत, तिथं अनेक आमचे डॉक्टर्स आहेत, डॉक्टरांचं पॅनल आहे जे गेले बरेच वर्ष या कार्यात आहेत की अगदी बऱ्याच रुग्णांना फक्त होमिओपॅथीने त्यांनी बरं केलेलं आहे. तर कुठेतरी हे पॅनलनी कुठेतरी अभ्यास केला आहे, रिसर्च केला आहे आणि त्याच्यावरून आम्ही एक नवीन काहीतरी घेऊन आलो आहे, तेच म्हणजे इम्युनोजेनेटिक मायसमेटिक सिक्स्थ जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट. जरी नाव मोठं असेल पण त्याचं अगदी सोपं आहे ते. आता आपण काय करतो ह्याच्यामध्ये, जसं मी सुरुवातीला बोलले की वी ट्रीट द मॅन, तुम्हाला आजार कुठलाही असो तुम्ही बरे होणं हे खूप महत्वाचं आहे. ओके, तर इम्युनोजेनेटिक म्हणजे काय, जी तुमची इम्युनिटी खूप जास्त जी खालवलेली आहे किंवा जी कमी जास्त होत असते, इम्युनिटी एकदा खालवली तुमची तरच तुम्हाला ते आजार होतात. मायास्मॅटिक म्हणजे काय, जसं मी बोलले की आपण क्रॉनिक आजारांवरती जास्त केंद्रित करतो आणि आम्ही आपण एक होलिस्टिक अप्रोच करतो, म्हणजे तुमचं मूळ काय आहे हे शोधण्याचं आपलं मेन काम असतं. आणि सिक्स्थ जनरेशन म्हणजे काय, आता जसं आपण बघतो की बरेच नवीन नवीन आजार येत आहेत, म्हणजे अगदी व्हायरल असो, पॅरासिटिकल असो, फंगल असो, किंवा आजकाल जो लाईफस्टाईल चेंज जे झालेला आहे, जे आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं आहे, जे खाण्यापिण्याच्या पद्धती ज्या आपल्या बदलल्या आहेत, त्याच्यामुळे जो होणारे आजार आहेत त्याच्यावरती देखील आपण हे ट्रीटमेंट देतो. तर तसं हे सिक्स्थ जनरेशनचे आजार आहेत किंवा जेनेटिक इम्युनिटी संदर्भात जे आजार आहेत त्याला आपण हे औषधं देतो. तर असं हे इम्युनोजेनेटिक मायस्मेटिक होमिओपॅथिक ट्रीटमेंट. तर डॉक्टर, आज आपण अस्थमा ॲलर्जीवरती बोलतोय, आपण प्रेक्षकांना समजावून सांगतो हा विषय, त्यामुळे मला वाटतं अनेक प्रेक्षक आपल्याला जोडले गेलेले आहेत आणि त्यांना त्यांचे स्वतःचे असे जे प्रश्न आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. आपण पहिला कॉल घेणार आहोत, आपल्यासोबत आता आहे तर मंजिरी बनसोड आहेत अमरावतीवरनं. बोला मंजिरी, तुमचा प्रश्न डॉक्टरांना विचारा. हॅलो, मी अमरावतीवरून मंजिरी बनसोड बोलतीये. मी सध्या 12वीमध्ये शिकते, मला ॲलर्जीचा त्रास आहे 3 वर्षापासून. मी खूप टॅबलेट घेऊन थकलीये, नम्मामध्ये माझा उपचार होऊ शकतो का? तर मंजिरी, नक्कीच, फक्त 18 वर्ष आहे वय आणि बऱ्याच वर्षांपासून ॲलर्जीचा त्रास आहे, तर नक्कीच आपण ह्याच्यावरती उपचार तर देऊ शकतो. पण एक सांगू इच्छिते की आता ही ॲलर्जी नेमकी कशासाठी आहे ह्याचं देखील तुम्ही कुठेतरी ह्याचा विचार कराल की मला कुठल्या गोष्टींपासून ॲलर्जी होती आहे, काही स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही 12वीत आहात का, काही अभ्यासाचं काही टेन्शन आहे का, त्याच्यामुळे देखील कुठेतरी ॲलर्जीचं प्रमाण वाढू शकतं. आणि बऱ्याच वेळेला कसं होतं की सायकोलॉजिकल फॅक्टर्समुळे ॲलर्जी होते आणि ॲलर्जीमुळे देखील तुम्हाला याच्यावरती फरक पडतो, म्हणजे सतत त्याच्याकडे लक्ष जाणं, मग एन्झायटी होणं आणि मग बाहेर कुठं जाताना येणं, तर ह्या गोष्टींचा आपण नक्कीच सगळा विचार करून तुम्हाला नक्कीच औषध देऊ शकतो. आमचं जे काही नवीन रिसर्च आम्ही जे केलेलं आहे इम्युनोजेनेटिक मायस्मॅटिक सिक्स जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट, तर ह्याच्यावरती आम्ही नक्कीच तुम्हाला औषध देऊ शकतो आणि पुढे जो काही प्रोग्रेस होणार नाही आजाराचा ह्याच्या देखील आम्ही हमी देतो. तर त्वरित तुम्ही तुमचं जे काही जवळचं जे काही ब्रांच असेल तुम्ही त्याच्यावरती संपर्क साधा. नक्की, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तसं की हे रिसर्च बेस्ड आहे आणि तुमच्या सगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी याच्यावरती अनेक वर्ष काम केलं आणि मग आपण ह्या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांसमोर किंवा पेशंट समोर आणलेल्या आहेत. या माध्यमातून आपण आता पेशंट्सना आपल्या बरं करतो आणि खूप चांगले रिझल्ट्स मिळत आहेत हेही आपल्याला दिसतंय, त्या विषयाकडे आपण येऊया. परंतु आजचा आपला जो प्रामुख्याने विषय आहे तो म्हणजे अस्थमा ॲलर्जी. तर काय सांगाल एक्झॅक्टली अस्थमा ॲलर्जीबद्दल प्रेक्षकांना, काय सांगाल नेमका काय आजार आहे हा, कोणत्या वयोगटात दिसून येतो, काय लक्षणं असतात, कारण असतात, थोडंसं आपण डिटेलमध्ये सांगूया. तर अस्थमा आणि ॲलर्जी तसं बघितलं गेलं तर हे दोन एकच आपण म्हणू शकतो, कारण की ॲलर्जीचंच कुठेतरी रूपांतर नंतर ते अस्थमामध्ये होतं. तर ह्याचा वयोगट म्हणला तर आता लहानपणापासून हे बघायला आपल्याला मिळतं, म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत ॲलर्जी अस्थमा आपल्याला बघायला मिळतो, किंवा बालदमा ज्याला आपण म्हणतो तो देखील आजकाल खूप जास्त दिसायला येतो आहे. तर का परत ह्याचं कारण काय असतं की पोल्युशन खूप जास्त वाढलेलं आहे, आपण जो आहार घेतो आहे तो कुठेतरी व्यवस्थितरित्या नाही आहे, तर बरेच अशी कारणं आहेत त्याला. किंवा तुमची फॅमिली हिस्ट्री जर आहे तर तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये कोणाला अस्थमा आहे तर पुढे जाऊन तुम्हाला ती होण्याची ती शक्यता असते.
किंवा त्याची कारणच बघायचं झालं तर एलर्जीची. एलर्जी म्हणजेच काय? तर तुमची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती हायपर सेन्सिटिव्ह कुठेतरी होते, ती कुठेतरी कमकुवत होती आहे, त्याच्यामुळे तुम्ही रिॲक्ट करता पटकन त्या एलर्जनला. आता हे एलर्जन कुठलंही असू शकतं, म्हणजे झाडांपासून असू शकतं, पक्ष्यांपासून असू शकतं, काही खाद्यपदार्थांपासून असू शकतं, किंवा हे जे पल्युशन आहे एन्व्हायरमेंटमधून देखील हे आपल्याला तुम्हाला एलर्जी होऊ शकते. म्हणजे काही कडधान्यांची काही लोकांना एलर्जी असते, सोयाबीन दूध आहे, गहू आहे, ह्या बऱ्याच अशा पदार्थांची एलर्जी असते, किंवा पक्ष्यांपासून, किंवा बरेच लोक जे इंडस्ट्रियल एरियासमध्ये काम करतायत बऱ्याच वर्षांपासून, मग ते जूट असो, शुगर केन असो, तर या सगळ्या गोष्टींची एलर्जी होऊ शकते. तुमची कुठेतरी इम्युनिटी कमी झाल्यामुळे तर ते हायपर सेन्सिटिव्हिटी होते, तर हे आपण एलर्जी असं म्हणतो. आणि ह्याचंच रूपांतर अस्थमामध्ये कसं होतं बरं? तर एलर्जी म्हणजेच काय? आता माझी इम्युनिटी कमी झाली आहे तर ह्याची सुरुवात कशी होते, लक्षणं काय म्हणतो आपण? एलर्जिक रायनायटिस म्हणजेच काय? नाक गळणं, डोळे लाल होणं, डोळ्यातून पाणी येणं, तर हे झालं एलर्जिक रायनायटिसची लक्षणं. मग आपण ह्याच्यावरती जर आपण ट्रीटमेंट नाही घेतलं तर ह्याचं रूपांतर पुढे जाऊन ते टॉन्सिलायटिसमध्ये होतं. टॉन्सिलायटिस म्हणजे काय होतं? तर कुठेतरी घसा दुखणं, सूज येणं, आपले तर दोन्ही बाजूला टॉन्सिल्स असतात, त्यांना सूज येते, गिळताना खूप त्रास होतो, पण आपण त्याच्याकडे देखील दुर्लक्ष करतो, कुठेतरी मॉडर्न मेडिसिनचा उपयोग करतो, कुठेतरी जास्त प्रमाणात अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो, त्याच्याने अजून आपली इम्युनिटी कुठेतरी कमी होत जाते. मग त्याचा परत रूपांतर तुमच्या ब्रॉन्कायटिसवरती होतं, एलर्जिक ब्रॉन्कायटिस ज्याला आपण म्हणतो. तर ब्रॉन्कायटिस म्हणजेच काय होतं की वातावरण बदललं, मला त्रास होतो आहे, शिंका येत आहेत मला, कुठेतरी धूळ असते किंवा काही झालं तरी पटकन शिंका येणे, खोकला येणे, हे एलर्जिक ब्रॉन्कायटिस होतं. पण आपण जरी तुम्ही एलर्जिक ब्रॉन्कायटिसमध्ये जरी आहात तरी आपण ते रिव्हर्स करू शकतो, पण त्याच्यानंतर जी स्टेज आहे ती म्हणजे अस्थमा असते. अस्थमाच म्हणजे काय? तर हा एक श्वसनाचा आजार आहे, जी आपले फुफ्फुसांपर्यंत ज्या आपल्या पाईप जात असतात, याच्यातून आपण श्वास घेत असतो, सोडत असतो, त्याचं कुठेतरी ते अरुंद होतं. तर ते अरुंद झाल्यामुळे काय होतं की श्वास घेताना त्रास होतो, कुठेतरी दम लागणे, खोकला, कोरडा खोकला येणे, किंवा शिट्टीसारखा आवाज असा येत असतो. तर ह्याचं हे एलर्जी आणि अस्थमा. तर ह्याचं मेन कारण काय आहे की तुमची इम्युनिटी कुठेतरी कमकुवत झाल्यामुळे ह्या गोष्टींचं तुम्हाला सामोरं जावं लागतं आहे. तर आपण होमिओपॅथीमध्ये काय करतो, तर तुमची इम्युनिटी कुठेतरी वाढवण्याचं आपण हे काम करतो. तुम्हाला अशी औषधं दिली जातात की तुमची रोगप्रतिकारक शक्ती कुठेतरी वाढते, तुमचं मेटाबॉलिझम हे व्यवस्थित करतो, आणि म्हणजे जे काय बरेच तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स पुढे जाऊन होऊ शकतात ते आपण कुठेतरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे डॉक्टर, तुम्ही जसं सांगितलं तसं की अस्थमा आणि अलर्जी इंटरलिंक्ड आहेत, आणि आपल्याकडे असे अनेक पेशंट येत असतील, मला वाटतं असे अनेक पालक सुद्धा लहान मुलांना घेऊन येत असतील ज्यांना कुठेतरी लहान वयापासूनच असे प्रॉब्लेम्स येत आहेत. तर जसं आपण म्हणतोय की होमिओपॅथीचा अप्रोच काय आहे आणि स्पेशली आपण नम्मामध्ये कशा प्रकारे याच्यावर उपचार करतो, या अनुषंगाने डॉक्टर आपण ही चर्चा पुढे नेणार आहोत. तर डॉक्टर, पुन्हा एकदा विषयाकडे येताना, जसं आपण आज अस्थमा अलर्जी बद्दल बोलतोय, काय सांगाल आणखीन या विषयी? म्हणजे आणखीन आपण पेशंट च्या हिस्ट्री कडे जाऊच या, परंतु असे जेव्हा पेशंट येतात तेव्हा प्रामुख्याने काय लक्षणं त्यांच्या दिसतात, किंवा कारणं काही प्रामुख्याने, किंवा वेगळी कारणं अशी काही दिसत आहेत का? नक्कीच, तसं म्हणलं तर हा खूप मोठा टॉपिक आहे. आणि जेव्हा पेशंट येतात तेव्हा त्यांना देखील समजत नाही की मला एलर्जी कुठल्या गोष्टीची आहे, तर अशी बरेच कारणं असतात आणि ह्याला बरेचसे इन्व्हेस्टिगेशन देखील आपण करतो. म्हणजे जसं म्हणलं तर सीबीसी असतं, तर ह्याच्या एलर्जीमध्ये आयजीईचं प्रमाण कुठेतरी वाढलेलं असतं, किंवा ईएसआरचं प्रमाण कुठेतरी वाढलेलं असतं, इओसिनोफिल्सचं प्रमाण कुठेतरी वाढलेलं असतं, हे आपण इन्व्हेस्टिगेशन्समध्ये करतो. किंवा काही काही गोष्टींमध्ये काही काही पदार्थांची आपण टेस्ट केली जाते. जसं मी म्हणाले की एलर्जीमध्ये त्या रुग्णांना समजत नाही की मला कुठल्या गोष्टीची एलर्जी आहे, किंवा कधी कधी नकळतपणे असं होतं की बऱ्याच वर्षांपासून मी तिथे काम करत आहे आणि पुढे जाऊन असा हळूहळू माझा आजार वाढतो. तर कुठेतरी हे समजलं पाहिजेत की मला नेमकं एलर्जी कुठल्या गोष्टींची आहे, मी काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत, किंवा मी त्याच्यावरती उपचार कसा केला पाहिजेत. कारण की एलर्जी ही अशी गोष्ट आहे की एकदा जर ती सुरुवात झाली आहे, म्हणजेच काय की तुमची रोगप्रतिकारक शक्ती कुठेतरी खालवली आहे, आणि आपण जर त्याच्यावरती वेळीच उपचार नाही केले तर ते अशी पूर्णपणे
कमी होऊन जाते. आणि आपण बघतो की अँटी हिस्टेमिनिक मेडिसिन्स खूप जास्त प्रमाणात घेतल्या जातात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की हा लगेच खा झाली सहन होत नाहीये पटकन अँटी हिस्टेमिन घ्या, पण तसं नाही आहे. आपण त्या आजाराला कुठेतरी सप्रेस करतो आहे, त्याचं मूळ शोधून हे कुठेतरी बाहेर काढणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि मी आवर्जून सांगू इच्छिते की हे स्ट्रेस फॅक्टर देखील कुठेतरी एलर्जीसाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. काय काय लोकांमध्ये, काय काय आमच्याकडे जे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये बघितलं जातं की काहीतरी गोष्टींचा स्ट्रेस असल्यामुळे एलर्जीसची सुरुवात होते, मग ते खाज असो किंवा ब्रॉन्कायटिसचा त्रास असो. तर असं तर हे इन्व्हेस्टिगेशन्स त्या अनुषंगाने आपण ते रुग्णांना सांगतोच, पण त्याचबरोबर ह्याचे कॉम्प्लिकेशन देखील नाही झाले पाहिजेत. म्हणजे आमच्याकडे जेव्हा रुग्ण येतात तेव्हा वेळीच तो कुठल्या स्टेजमध्ये आहे त्याचा पूर्ण हिस्ट्री घेऊन आपण त्याला जेव्हा औषध देतो तेव्हा आपण त्याचा प्रोग्रेस थांबवतो, जेणेकरून त्याला परत ते कॉम्प्लिकेशन होऊ नये किंवा कुठेतरी पुढे जाऊन त्याला पंप लागू नये. हे खूप जास्त महत्वाचं आहे. तर आणि जसं मी बोलले की होमिओपॅथीमध्ये काही साईड इफेक्ट्स नाही आहे, आणि लहान वयोगटापासून ते वयोवृद्धांपर्यंत आपण हे सगळ्यांना आणि सेफ आहेत हे मेडिसिन्स. ह्याचे काही साईड इफेक्ट्स नाही, काही हजार्डस नाही, स्टिरॉइड्स तर अजिबात नाही आहेत. तर असं कुठेतरी होलिस्टिक अप्रोच एलर्जी आणि अस्थमामध्ये देणं खूप जास्त महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला समजेल की नेमकं एलर्जी कशाची आहे किंवा इम्युनिटी जी कमी झाली आहे ती आपण त्याला वाढवू शकतो. डॉक्टर, आपल्याला पुढचा फोन आलाय, तो आपण घेऊया. आपल्या सोबत नागपूरवरनं भास्कर राव आहेत. बोला भास्कर, तुमचा प्रश्न डॉक्टरांना विचारा. नमस्कार, मी भास्कर राव बोलतोय नागपूरवरनं. माझं वय 50 वर्ष आहे आणि मला अस्थमाचा त्रास गेल्या 20 वर्षापासून होतोय. इनहॅलरचा पंप मी रोज वापरतोय पण त्याने काय फरक मला जाणवत नाहीये. त्यासाठी नम्मामध्ये माझा आजार कायमचा कमी होईल का? ओके, तर नमस्कार भास्कर राव. तर गेले बऱ्याच वर्षांपासून तुम्हाला अस्थमाचा त्रास आहे, म्हणजे बरेच वर्ष तुम्ही अनेक औषधं देखील घेतली गेली असेल. आता नक्कीच आपण ह्याच्यावरती तुम्हाला औषधोपचार देऊ शकतो. आणि कुठं, आता जसं आम्ही सुरुवातीला बोललो की हा क्रॉनिक आजार आहे, बऱ्याच वर्षांपासूनचा आहे, तर नक्कीच तुम्हाला ह्याच्यावरती उपचार देऊन तुम्हाला पुढे कॉम्प्लिकेशन होणार नाहीत. किंवा जो तुम्हाला दम लागतो आहे, वारंवार सर्दी खोकला होत आहे, किंवा जी दैनंदिन जी कामं जी आहेत ती व्यवस्थितरित्या होत नाही आहेत, तर तुमची व्यवस्थित हिस्ट्री घेऊन, तुमची अगदी लहानपणापासूनची तुमची व्यवस्थितरित्या हिस्ट्री घेतली जाईल आणि त्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला योग्य ते रित्या औषध नक्कीच दिलं जाईल. तर नक्कीच मी अशी हमी देते की तुम्हाला ह्या तुमच्या आजारापासून मुक्तता भेटेल. तर त्वरित तुमचं जे काही जवळचं नम्मा होमिओपॅथीचं जे ब्रांच असेल त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधा. नक्की, आणि डॉक्टर, जसं आपण म्हणतोय की असे असंख्य पेशंट्स आपण नम्मा होमिओपॅथीमध्ये बरे केलेले आहेत, एखादा पेशंट त्याचा अनुभव आपण त्यांना बरं केलेला आहे असं सांगू शकाल? तर नक्कीच, तर 40 वर्षांच्या महिला आहेत. मला वाटतं गेली 20-22 वर्षांपासून त्यांना एलर्जी आहे आणि त्या ऑलमोस्ट एव्हरी अल्टरनेट डे त्या अँटी हिस्टेमिन घेत होत्या. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं ना की एलर्जी झाली की आपल्याला दैनंदिन जी कामं आहेत ना ती देखील होत नाहीत, आपलं लक्षच तिकडे जात नाहीत. पटकन खाज येणं, लालसर होणं, किंवा नाक गळणं, रायनेटिस आपण ज्याला म्हणतो, डोळे सुजणं, ओठ सुजणं, आणि कुठं जायची इच्छा होत नाही, तो पण एक सायकोलॉजिकल फॅक्टर ह्या एलर्जीशी निगडीत असतो. तर असं बऱ्याच काही सिमटम्स घेऊन त्या महिला आल्या होत्या आणि अक्षरशः त्या म्हणाल्या होत्या की मला बाहेर पण कुठं जाता येत नाही, कारण की मला माहिती आहे आज जर मी गोळी घेतली नाही तर मला परवा पण हे खाज येणार. आणि हे कशामुळे होत आहे हे त्यांना गेले 20 वर्षांपासून त्यांना हे समजलं नव्हतं. असंख्य त्यांनी टेस्ट केल्या होत्या, त्याचं निदान झालं होतं, पण नेमकं हे कशामुळे होत आहे हे त्यांना समजत नव्हतं. तर बऱ्यापैकी आम्ही हिस्ट्री घेतो, जसं मी सुरुवातीलाच बोलले की त्यांचं अगदी लहान वयापासून आम्ही त्याला हिस्ट्री घेतो की लहानपण कसं होतं, मानसिक काही त्रास होता का, काही स्ट्रेस होता का, काही टेन्शन्स होते का, किंवा त्यांचं संगोपन कसं झालं होतं, अशा बऱ्याच गोष्टी विचारल्या जातात. मग बऱ्याच वेळेला पेशंटही आम्हाला विचारतात की एलर्जी आणि मासिक पाळीचा काही संदर्भ नाही, पण त्याचा देखील संदर्भ असतो, कारण की वी ट्रीट द मॅन अँड नॉट द डिसीज. तर माणूस म्हणून आम्ही त्याची पूर्ण त्याची हिस्ट्री घेतो, त्याची फॅमिलीमध्ये कोणाला अस्थमा किंवा एलर्जी आहे का. बरं, एलर्जीमध्ये कसं तुमचं एन्व्हायरमेंटल फॅक्टर देखील तेवढंच महत्वाचं असतो. तुम्ही कुठं राहता, तुमच्या आजूबाजूला प्राणी आहेत का, त्याच्याने देखील तुम्हाला ही एलर्जी होऊ शकते. किंवा काही कारखाना आहे का, कुठं कारखान्यामध्ये तुम्ही काम करताय का,
तर ह्या सगळ्या गोष्टींमधून, ह्या केस टेकिंग मधूनच आपल्याला समजून येतं की कुठं ह्याचा मूळ आहे. मग ते सायकोलॉजिकल मूळ असो किंवा ते फिजिकल असो, हे शोधून घेणं खूप महत्वाचं आहे. जर आपण त्याचा नष्ट नाही केला तर माझा आजार तो तसाच राहणार आहे. म्हणजे जरी मी औषध घेते आहे पण मी कारखान्यात काम करते आहे तर त्याचा उपयोग नाही होणार आहे. तर हे कुठेतरी काउन्सिलिंग देखील तेवढंच महत्वाचं आहे. तर अशा त्या महिला, त्यांना बऱ्याच वर्षांपासून होतं आणि सगळे अशी ही हिस्ट्री विचारून त्यांना व्यवस्थितरित्या औषध दिलं जातं. आणि आता जो मला आजारच जर 20 वर्षांपासूनचा आहे तर त्याला कुठेतरी तो वेळही दिला पाहिजे, बरोबर. तर सुरुवातीला खूप म्हणजे मला वाटतं जी गोळी त्या 1 दिवसाआड घेत होत्या ते कुठेतरी ते 3 दिवसांवरती आलं. 3 दिवसातून एकदा त्यांना ही कुठेतरी एलर्जी होत होती, म्हणजेच ओट सुजणं किंवा खाज येणं, पण त्याचं कुठेतरी ते प्रमाण कमी झालेलं होतं. आता जी गोळी 3 दिवसांवरती आली होती त्याचंच प्रमाण 1 आठवड्यावरती केलं आणि मग ते असं हळूहळू करत कुठेतरी ते महिन्यातून एकदाच त्यांना एलर्जी होत होती. आणि सांगताना खूपच बरं वाटतं की आता त्यांना अजिबात एलर्जी नाही आहे किंवा त्यांना अँटीहिस्टामिन घ्यायची गरजही पडत नाही. तर नक्कीच एलर्जी असो, अस्थमा असो, अगदी वेळेत जर तुम्ही उपचार केला तर तुम्हाला नक्कीच बरं वाटेल. आणि मी अशी आशा करते की ज्यांना कुणाही आजार असेल त्यांनी त्वरित नम्मा होमिओपॅथीला संपर्क साधावा. डॉक्टर, नक्कीच. आपण जसं म्हणतोय की आता नम्मा होमिओपॅथीमध्ये असे असंख्य पेशंट आलेले आहेत, आपण एक केस स्टडी आत्ता सांगितलं प्रेक्षकांना, परंतु आता असे पेशंट ज्यांना अस्थमा आहे किंवा ज्यांना अलर्जी आहे, जसं तुम्ही म्हणालात की बऱ्याच ठिकाणी जाऊन आलेले असतात, अक्षरशः थकून आलेले असतात, त्यांचे आजार बरे झालेले नसतात, क्रॉनिकली ते बिचारे या सगळ्या संकटांशी झुंजत असतात, तर अशा वेळेला हे पेशंट जेव्हा नम्मामध्ये येतात तेव्हा तुमचा होमिओपॅथिक अप्रोच किंवा तुम्ही ट्रीटमेंट जी देता त्याची सुरुवात नेमकी कशा प्रकारे होते त्याविषयी काय सांगा? जेव्हा कोणताही रुग्ण येतो आमच्याकडे, एक ते जसं तुम्ही म्हणालात की क्रॉनिक आजार आहे, म्हणजे अक्षरशः सगळं मॉडर्न त्यांनी मॉडर्न मेडिसिनचं ट्राय केलेला असतो, सगळं काही घरगुती उपाय झालेले असतात आणि शेवटी कुठेतरी ते पेशंट येतात. तर अशा पेशंटना अगोदर हे सांगणं महत्वाचं आहे की बाबा तुम्हाला आजार काय आहे, त्याची सुरुवात कशी होते, त्याचे पुढे जाऊन काय स्टेजेस आहे. तर जेव्हा नम्मा होमिओपॅथीमध्ये पेशंट येतात त्याला अगोदर हे सांगितलं जातं की तुम्हाला आजार काय आहे, त्याचं डायग्नोसिस काय आहे. डायग्नोसिस देखील तेवढंच महत्वाचं आहे आजाराचं, आणि त्याचे स्टेजेस काय आहे, पुढे जाऊन हे काय होऊ शकतं, तुम्ही आता कुठल्या स्टेजमध्ये आहात, हे असं त्याला अगोदर सगळं आजाराबद्दल माहिती दिली जाते. आणि त्याच्यानंतर कुठेतरी आपण हे केस चेकिंगला सुरुवात करतो. इंडिव्हिज्युअलायझेशन खूप महत्वाचं असतं, म्हणजे एव्हरी इंडिव्हिज्युअल इज डिफरंट, प्रत्येकाचं अपब्रिंगिंग वेगळं असतं, प्रत्येकाचं लाईफस्टाईल वेगळं असतं, कारण की आपली जी औषधं आहेत ती त्याच्यावरती आधारित असतात. इंडिव्हिज्युअलायझेशन म्हणजे आता थोडक्यात सांगायचं झालं तर 10 पेशंट जर माझे एलर्जीचे आहेत, प्रत्येकाचा फॅक्टर वेगळा आहे. कोणाला टेन्शनमुळे होऊ शकतं, कुणाला काही धान्यांमुळे होऊ शकतं, कुणाला दुधामुळे होऊ शकतं. तर हे का? बिकॉज एव्हरी वन इज डिफरंट. अस्थमा, अस्थमा देखील 10 जर तुम्ही पेशंट बघितले तरी ते 10 पेशंटचे जे साईन सिमटम्स आहेत ते वेगळे असतात, बरोबर. त्यांचा कॉज वेगळा असतो असं, तर ते जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. इंडिव्हिज्युअलायझेशन खूप महत्वाचं आहे. मग आम्ही त्याला बराच वेळ देतो पेशंटला, जेणेकरून आम्हाला त्याचं पूर्ण त्याची हिस्ट्री समजते किंवा अजून काही आजार आहे का, अजून काही औषधं घेतली आहेत का, की त्याच्यामुळे देखील एलर्जीचा त्रास संभवतो. पुढे जर तुम्ही बऱ्याच वर्षांपासून मॉडर्न मेडिसिनमधले काही औषधं घेत असाल तर त्याने देखील तुम्हाला एलर्जीला सामोरं जावं लागतं. तर हे जाणून घेणं कुठेतरी महत्वाचं आहे की कशामुळे होत आहे, तुमची हिस्ट्री काय आहे. तर अगोदर तुम्हाला आजाराबद्दल सांगितलं जातं आणि त्याच्यानंतर हिस्ट्री घेतली जाते आणि योग्य तसं औषध दिलं जातं. नक्की. आणि या विषयामध्ये आता अस्थमा असेल किंवा अलर्जी असेल तर त्याच्यामध्ये आपण काही प्रिकॉशन्स घेऊ शकतो का, जेणेकरून जसं असं तुम्ही म्हणताय की आता अस्थमा कधीतरी पटकन वाढतो किंवा त्याचे अटॅक्स येतात, तर त्या दृष्टिकोनात काही प्रिकॉशन्स घेऊ शकतो? नक्कीच घेऊ शकतो. खरं तर हे अवघड गोष्ट असते की आपल्याला माहिती नसतं की आपल्याला कशापासून आहे ही एलर्जी, पण तरी सुद्धा मी सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही कुठेतरी निरीक्षण केलं पाहिजेत की मी हे खाल्ल्यानंतर मला हा त्रास होतोय का, हा खाल्ल्यानंतर किती वेळानंतर मला त्रास होतो आहे, कुठल्या वातावरणात मला हा त्रास होतो आहे. म्हणजे आता जर मला माहिती आहे की आता थंडी सुरू होणार आहे तर आतापासून मी कुठेतरी त्याची काळजी घेतली पाहिजे. काळजी घेणं म्हणजेच काय, की मी कसं स्वतःला ऊब देऊ शकते, मी कुठेतरी गरम पाणीचं सेवन करणं, कुठेतरी पौष्टिक आहार घेणं, किंवा थंडी जशी सुरू होणार आहे, थंडी किंवा पावसाळा, तर कुठेतरी थंड गोष्टी, आंबट तेलकट गोष्टी ह्याचं सेवन नाही केलं पाहिजे,
किंवा जे बालदमा आहे, बालदमांना देखील खूप सांभाळणं खूप गरजेचं आहे. कारण की लहान मुलांना जेव्हा दमा होतो, कुठेतरी आपण त्यांना पटकन औषधं देतो जी कुठेतरी सप्रेस करतात त्या आजाराला. बरेच पालक घाबरलेले असतात की दमा होतो, श्वास घेता येत नाही, काही नाही, तर असं अजिबात घाबरून जाऊ नका. होमिओपॅथीमध्ये आपण खूप चांगल्यारीत्या त्याला आपण औषधं देऊ शकतो आणि पुढे जाऊन त्याचे कॉम्प्लिकेशन देखील होणार नाही, त्याची आपण काळजी घेऊ शकतो. तर जे काय तुमचं एलर्जन फॅक्टर्स आहेत, ह्याच्यावरती कुठेतरी लक्ष देणं महत्वाचं आहे की मला कशामुळे होतो आहे, एलर्जी जी आहे ती कशामुळे होती आहे. काही लोकांना कपड्यांची देखील एलर्जी असते, तर काय कपडे घातल्यानंतर मला हा त्रास होतो आहे हे बघितलं पाहिजेत. डिहायड्रेशन, शरीराला हायड्रेशन देणं खूप महत्वाचं आहे. जास्तीत जास्त पाणी पिणं, प्राणायाम करणं. मी अगदी सांगेल की तुम्हाला आजार असो वा नसो, योगा आणि प्राणायाम, रेग्युलर एक्सरसाइज हे तुम्ही जर नियमितपणे केला तर ते खूप जास्त तुम्हाला उपयोगी ठरू शकतं. तर डॉक्टर, आज तुम्ही इथे आला त्या विषयावर एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. या विषयासह विशेष कार्यक्रमामध्ये आता मी इथे थांबतोय. नमस्कार. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला. देवाने अर्जुनाचा रथ चालवला, थेट देवाशी मैत्री. वसंत, प्रत्येक माणसाची परमेश्वराशी मैत्री होऊ शकते आणि अर्जुनाच्या बाबतीत भगवंताची ही इच्छा पूर्ण झाली. मग पुढे? मग पुढे ज्ञानेश्वर माऊली, 28 मार्च संध्याकाळी 7 वाजता सोनी मराठी वर. इंदोरीकर महाराजांच्या नवीन कीर्तनाचा गुढीपाडव्याला सजणार थाट, नाचू कीर्तनाचे रंगी. रविवार 3 एप्रिल संध्याकाळी 6 वाजता आणि रात्री 9 वाजता झी टॉकीज वर. गुड मॉर्निंग स्वीटहार्ट. रात के 9 बजे भी गुड मॉर्निंग कैसे, यही सोच रहे हो ना? ये तो कूटे ग्रुप डेयरी के गुड मॉर्निंग घी की बात कर रहे हैं. ये है काउ मिल्क से बना दानेदार घी. इसमें है विटामिन ए, डी, ई और बीटा कैरोटीन जो इम्यूनिटी बढ़ाए और इसका वेदिक प्रोसेस मनमोहक खुशबू दे जाए. गुड मॉर्निंग. अब मॉर्निंग की ताकत हर वक्त गुड मॉर्निंग दानेदार की. गुड मॉर्निंग घी का खरीदी पर मेवा तिरुमला कोकोनट ऑयल अति मुफ्त. आजत खरीदी करा. बाय द कूटे ग्रुप, कीपिंग मैनकाइंड हैप्पी. बाहेरच्या सेफ्टी सह ताकद आणि इम्युनिटी तशीच ठेवणं आजही आवश्यक आहे. प्रोटीनेक्स देतं 34% अधिक इम्युनो बूस्टर्स जे ताकद आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करतात. ठंडो ठंडो साफ साफ. हर माँ जानती है कि सभी पानी की बोतलें बिस्लेरी नहीं, इसलिए सिर्फ पियो बिस्लेरी. महागौरव मध्ये ड्रीम गर्ल करिश्मा कपूर.